कालच्या लेक्चर मध्ये आपण जे पॉइंट्स बघितले ते एकदा रिवाइज करूया. आता बघा, काल मी सांगितलं होतं जर का फॉर्मल्डिहाइड म्हणजेच मिथॅनल, एक कार्बन म्हणून मिथेन, ई रिप्लेस बाय अल्डिहाइड, ए एल, सॉरी अल्डिहाइड नाही ए एल, कारण आपलं कंपाऊंड अल्डिहाइड आहे, त्याचा मॉलिक्यूल आहे, रिएक्ट्स विथ मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय घडलं होतं सगळ्यांना माहिती आहे, सी एस थ्री वरती मायनस चार्ज असल्यामुळे त्यांनी पॉझिटिव्हली, पॉझिटिव्ह नेचर असणाऱ्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक केला होता आणि कार्बन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक झाला होता आणि त्यामुळे ओ मायनसनी बॉन्ड एम जी प्लस बरोबर केलं होतं असं मी सांगितलं होतं. आत्ता मी पार्शल दाखवलेत पण सी एस थ्री निघून गेला की कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे मॅग्नेशियमवर आणि सी एस थ्रीवर कंप्लीट निगेटिव्ह चार्ज येणार आहे आणि मग सी एस थ्री जाऊन कार्बनला अटॅच होणार, कार्बन ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक होणार, ऑक्सिजन आणि एम जी बी आर बरोबर बॉन्ड तयार होणार आणि एक कॉम्प्लेक्स तयार होणार जे स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, अनस्टेबल आहे आणि मग एच सी एच ओ एम जी बी आर सी एच थ्री हा ओ मायनस आणि एम जी प्लस हे कॉम्प्लेक्स अनस्टेबल आहे, ते ब्रेक होईल आणि त्यासाठी आपण ॲसिड हायड्रोलिसिस केलं होतं, सांगितलं होतं आणि मग सी एच थ्री सी एच टू आणि ओ एच किंवा याच्यातला ओ एच एम जी बी आर ओ एच अशा पद्धतीने रिएक्शन मिळाली होती ज्याचं नाव होतं इथिल अल्कोहोल. हे ऑलरेडी आता कळलेले, पुढचे रिएक्शन जरा मी फास्ट लिहितो. मग आपण ॲसिटाल्डिहाइड कन्सिडर केलं होतं. ॲसिटाल्डिहाइड चा यू पी एस सी नेम इथॅनल प्लस सी एच थ्री एम जी बी आर इन ड्राय इथर, अगेन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन सी एच थ्री सी ओ एम जी बी आर सी एच थ्री एच अगेन ऍसिड हायड्रोलिसिस एच ओ एच एच प्लस अँड वी हॅव सी एच थ्री सी ओ एच सी एच थ्री सी ओ एच सी एच थ्री प्लस एन जी बी आर ओ एच अँड देन वी गॉट आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑर प्रोपेन टू ऑल. After that, we had considered ketone known as acetone or propane 2-1 kiwa propanone plus सी एच थ्री एम जी बी आर मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड अगेन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर
अगेन अल्किल ग्रुप अटैक्स ऑन कार्बोनिल कार्बन टू फॉर्म this particular complex. This step is followed by acid hydrolysis and याचं नाव सगळ्यांना आठवत असेल. याचं नाव काय होतं? याचं नाव होतं टर्शरी ब्यूटील अल्कोहोल और टू मिथिल प्रोपेन टू ऑल. आता पॉइंट हा क्लियर केला होता मी कालच्या लेक्चरमध्ये की हे जे फॉर्मल्डिहाइड ची रिएक्शन ग्रिग्नाट्स रिएजंट बरोबर झाल्यावर आपल्याला प्राइमरी अल्कोहोल मिळतं, जेव्हा आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळाले त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे त्यावेळेस ग्रिग्नाट्स रिएजंट हा अल्डिहाइड बरोबरच रिएक्ट होणार आहे बट अदर दॅन फॉर्मल्डिहाइड, म्हणजे फॉर्मल्डिहाइड पेक्षा वेगळा असणाऱ्या अल्डिहाइड बरोबर ग्रिग्नाट्स रिएजंट रिएक्ट झाल्यावर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळतं. आणि जेव्हा किटोन बरोबर ग्रिग्नाट्स रिएजंट रिएक्ट होतो त्यावेळेस आपल्याला टर्शरी अल्कोहोल मिळतं असं मी बोललो होतो. म्हणजे फॉर्मल्डिहाइड बरोबर ग्रिग्नाट्स रिएजंट रिएक्ट झाला, प्रायमरी अल्कोहोल मिळाले. अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मल्डिहाइड बरोबर जर का ग्रिग्नाट्स रिएजंट रिएक्ट झाला तर सेकंडरी अल्कोहोल मिळाले. आणि किटोन बरोबर ग्रिग्नाट्स रिएजंट जर का रिएक्ट झाला तर आपल्याला टर्शरी अल्कोहोल मिळाले असं आपण बोललो होतो. ही रिव्हिजन होती कालच्या लेक्चरची. आज जरा अजून डिटेलिंग बघूया. आता मला तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करायच्या. एक गोष्ट जरा रिकॉल करा, जेव्हा आपण याच्या अगोदरची प्रिपरेशन मेथड बघितली होती ज्याच्यामध्ये आपण रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड किटोन बघितलं होतं, त्या प्रोसेसचा एक ड्रॉबॅक मी सांगितला होता की रिडक्शन प्रोसेसनी आपल्याला टर्शरी अल्कोहोल तयार करता येत नाहीत. रिडक्शन प्रोसेसनी आपल्याला टर्शरी अल्कोहोल तयार करता येत नाहीत, कारण साधी गोष्ट होती, अल्डिहाइड पासून आपण प्रायमरी अल्कोहोल तयार केला होता रिडक्शननी आणि किटोन पासून आपण सेकंडरी अल्कोहोल तयार केला होता रिडक्शननी. म्हणजे अल्डिहाइड किंवा किटोनचं रिडक्शन करून आपल्याला प्रायमरी किंवा सेकंडरी अल्कोहोलच मिळतात, टर्शरी अल्कोहोल मिळत नाहीत असं मी बोललो होतो. परत एकदा नीट ऐका, प्रायमरी अल्डिहाइड पासून आपण रिडक्शननी प्रायमरी अल्कोहोल मिळवले होते आणि किटोन पासून रिडक्शननी आपण सेकंडरी अल्कोहोल मिळवले होते. म्हणजे अल्डिहाइड आणि किटोन यांचं रिडक्शन, अल्डिहाइड आणि किटोन यांचं रिडक्शन करून आपण प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल रिस्पेक्टिवली मिळवले होते, पण त्या मेथडनी टर्शरी अल्कोहोल तयार करता येत नाहीत असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आज या मेथडमध्ये आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पण तयार करता आलाय, सेकंडरी अल्कोहोल पण तयार करता आलाय, टर्शरी अल्कोहोल पण तयार करता आलेला आहे. मग या मेथडचा काही ड्रॉबॅक आहे का? ऐक, आता एक लक्षात घ्या, आपल्याला एक कार्बन जो आहे म्हणजे अल्किल ग्रुप आहे तो कंपल्सरी एक अल्किल ग्रुप कंपल्सरी एक अल्किल ग्रुप आपल्याला ग्रिग्नाट्स रिएजंट मधून मिळणार आहे, हे विसरू नका. म्हणजे ग्रिग्नाट रिएजंटचं कामच अल्किल ग्रुप देणं, म्हणजे अल्किल ग्रुप देण्याचं काम एक अल्किल ग्रुप जो आहे तो त्या कार्बोनिल कंपाऊंड जे आपण घेतोय अल्डिहाइड घेतोय किंवा किटोन घेतोय त्याच्या त्या स्ट्रक्चरमध्ये आता एक अल्किल ग्रुप जॉईन होणार आहे, म्हणजे काहीतरी नंबर ऑफ कार्बन जॉईन होणार आहेत. डन. परत एकदा नीट ऐका, मी काय बोललो, ग्रिग्नाट्स रिएजंटमध्ये अल्किल ग्रुप आहे का नाही आहे? म्हणजे मी सांगतोय, पहिल्या स्टेपमध्येच मी सांगितलं की अल्किल ग्रुप अटॅक करतोय त्या कार्बोनिल कार्बनला
कार्बोनिल कार्बनवर, कारण तो पॉझिटिव्ह नेचरचा आहे आणि अल्किल ग्रुप निगेटिव्ह नेचरचा, आणि म्हणून त्याने अटॅक केला त्या कार्बोनिल कार्बनवर. आणि त्या कार्बोनिल कार्बनवरती या निगेटिव्ह अल्किल ग्रुपने अटॅक केल्यामुळे त्या स्ट्रक्चरमध्ये कार्बनचे ॲडिशन झाले ना. आता स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन होते बघा, 1, 2, 3, हा सी एस थ्री जोडला गेला त्या स्ट्रक्चरमध्ये, म्हटल्यावर आता 4 कार्बन झाले. हां, म्हणजे इकडे पण तुम्हाला तसं दिसतंय काय की इकडं फॉर्मॅलिटीकडे एकच कार्बन आहे, आणि मग इकडनं हा अल्किल ग्रुप जाऊन त्याला जेव्हा जॉईन होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आता स्ट्रक्चरमध्ये 2 कार्बन झाले आणि फायनल प्रॉडक्टमध्ये 2 कार्बन झाले. म्हणजे ग्रिग्नाट्स रिएजंट काय करतो लक्षात आलं का तुमच्या, ग्रिग्नाट रिएजंट तुमच्या सबस्ट्रेटपेक्षा तुमच्या प्रॉडक्टमधले कार्बनची संख्या कमी करतो का वाढवतो, वाढवतो. ह्याची ओळखीचं वाटतंय का रे वाक्य, मी काय बोललो होतो आठवतं का तुम्हाला, एकदा याच्या अगोदर एकदा बोललेलो आहे मी की सबस्ट्रेटपेक्षा प्रॉडक्टमध्ये कार्बनची संख्या जास्त असते, अशी कुठली रिएक्शन बघितली होती आपण? येस, व्हेरी गुड. कुठली? वूड्स सिंथेसिस. वूड सिंथेसिसमध्ये आपण बघितलं होतं की सबस्ट्रेटपेक्षा प्रॉडक्टमध्ये कार्बनची संख्या जास्त होती. हां, तिथे 2 अल्किलाइडचे मॉलिक्यूल सोडियम मेटलबरोबर रिॲक्ट होत होते आणि आपल्याला हायर अल्केन मिळत होते. ओके, म्हणजे तुमची एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे बाळांनो आता, की जेव्हा जेव्हा तुमच्या असं लक्षात येईल, कधीतरी आपलं रिॲक्शन येते बघा की अमुक एक रिॲक्शन देतात त्याच्यामध्ये ए आणि बी आयडेंटिफाय करायला लावतात, तुमच्या लक्षात यायला पाहिजे, किंवा एखाद्या वेळेस फक्त प्रॉडक्ट देतात आणि प्रॉडक्टवर रिॲक्टंट काढायला लावतात. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आता या सगळ्या रिॲक्शन झाल्यावर मला तेच शिकवायचं तुम्हाला की प्रॉडक्टपासून रिॲक्टंट कसे तयार करता येतील. तर जे प्रॉडक्ट साईडला जर का कार्बनचा नंबर वाढलेला दिसला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे अगोदरच्या कुठल्या तरी स्टेपमध्ये कुठेतरी ग्रिग्नाट इन्वॉल्ड आहे, कुठेतरी वूड सिंथेसिस होणार आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने अजूनही काही रिॲक्शन येतील भविष्यामध्ये जिथं कार्बनची संख्या आपल्याला वाढलेली दिसेल. कुठेतरी विल्यमसन सिंथेसिसमध्ये सुद्धा आपल्याला कळतं की कार्बनची संख्या वाढते, म्हणून तिथे सिंथेसिस आहे. विल्यमसन सिंथेसिस आपण परत एकदा इथरच्या केसमध्ये बोलणार आहोत. बरोबर, मी काय बोलतोय ते जेव्हा ॲक्च्युअली इथरचे प्रिपरेशन मेथड बघणार आहोत तेव्हा तिथे सुद्धा त्या पद्धतीने नंबर वाढणार आहे प्रॉडक्ट साईडला. म्हणजे सबस्ट्रेटपेक्षा प्रॉडक्ट जे तयार झालं आहे त्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे. आता इथे सबस्ट्रेटमध्ये एकच कार्बन आहे, रिएजंटमध्ये सुद्धा 1 कार्बन आहे, पण प्रॉडक्टमध्ये 2 कार्बन आहेत. हां, म्हणजे थोडक्यात काय, सबस्ट्रेट टू प्रॉडक्ट जाताना कार्बनची संख्या वाढली, आणि ती कुणामुळे वाढली तर ती या ग्रिग्नाट्स रिएजंटमुळे वाढली, कारण ग्रिग्नाट्स रिएजंट काय देतोय, अल्किल ग्रुप देतोय. थँक्यू. म्हणजे बेसिक कळलं, या रिॲक्शनचं लॉजिक कळलं की ग्रिग्नाट्स रिएजंटच्या साह्याने, एक गोष्ट क्लिअर आहे की ग्रिग्नाट्स रिएजंटच्या साह्याने आपण आपल्या सबस्ट्रेट टू प्रॉडक्ट या कन्वर्जनमध्ये कार्बनची संख्या काय करू शकतो, वाढवू शकतो. धन्यवाद. हा पहिला पॉईंट झाला. आता दुसरा पॉईंट बघा काय येतो. दुसरा पॉईंट असा आहे की मी सबस्ट्रेट फॉर्मॅल्डिहाइड घेतला आणि आता ग्रीक म्हणजे फॉर्मॅल्डिहाइडमध्ये 1 कार्बन फिक्स आहे, बरं, ग्रिग्नाट्स रिएजंट बरोबरच रिॲक्ट करतोय, म्हणजे ग्रिग्नाट्स रिएजंटमध्ये सुद्धा याच्या म्हणजे CH3च्या अलीकडं कोण अल्किल ग्रुप अस्तित्वातच नाही आहे. मला काय म्हणायचं ते कळेल, 2 मिनिटं नीट ऐका मी काय बोलतो ते, घाई करू नका. हा फॉर्मॅल्डिहाइड आहे, फॉर्मॅल्डिहाइडमध्ये एकच कार्बन आहे का नाही आहे, आणि मग हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आहे त्याच्यामध्ये पण किती कार्बन आहे, 2 आहेत का 1 आहेत, एकच कार्बन आहे, पण याच्यापेक्षा अलीकडे कुठला अल्किल ग्रुप आहे का, नाही, म्हणजे हाच एक लोएस्ट मेंबर आहे अल्किल ग्रुपचा असं मी म्हणेन. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइडमध्ये 1 कार्बन, लोएस्ट मेंबर अल्किल ग्रुप जो अटॅच झाला आहे ग्रिग्नाट्स रिएजंटमध्ये मॅग्नेशियमला, त्याच्याकडे पण 1 कार्बन, म्हणजे प्रॉडक्टमध्ये ॲटलिस्ट 2 कार्बन तर येणारच आहेत. बरोबर, म्हणजे 1 कार्बनवाला अल्कोहोल आपण तयार करू शकत नाही. मी काय बोललो कळलं, 1 कार्बनवाला आपण अल्कोहोल तयार करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. 1 कार्बनवाला आपण अल्कोहोल तयार करू शकत नाही, ॲटलिस्ट 2 कार्बन तर अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये पाहिजेत जेव्हा आपण अल्डिहाइड किटोन आणि ग्रिग्नाट रिएजंटच्या साह्याने अल्कोहोल तयार करणार आहे तेव्हा. मी काय बोललो परत एकदा ऐका, ग्रिग्नाट रिएजंटच्या साह्याने जेव्हा मी अल्कोहोल तयार करणार आहे अल्डिहाइड आणि किटोनपासून, त्यावेळेस त्या अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये ॲटलिस्ट किती कार्बन येणार आहेत, 2 तर येणारच आहेत, त्याच्यापेक्षा कमी कार्बन असणारे एक अल्कोहोल आहे.
कुठलं मिथिल अल्कोहोल, म्हणजे मी या मेथडनी मिथिल अल्कोहोल तयार करू शकणार नाही. कळलं काय बोललो मी? कळलं आय कांट प्रिपेअर मिथिल अल्कोहोल बाय धीस मेथड. अगोदरच्या केसमध्ये म्हणजे रिडक्शन जेव्हा आलडेड किटोनचं केलं होतं त्यावेळेस मी हायलाईट करून सांगितलं होतं की वी कांट प्रिपेअर टर्शरी अल्कोहोल बाय दॅट मेथड. आज मी सांगतोय बाय युझिंग अल्डेड किटोन अँड वॉट ग्रीनट्स रिएजंट वी कांट प्रिपेअर मिथिल अल्कोहोल. पुढे जाऊया. आता आपल्याला दुसरा जो मुद्दा बघायचा आहे तो काय आहे तो बघा. जेव्हा आपण सेकंडरी अल्कोहोल तयार करतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सेकंडरी अल्कोहोलमध्ये किती अल्किल ग्रुप आहेत? इथे आय थिंक एच लिहायचा राहिला होता, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, जिथे एच आहे बरं का, सॉरी. या सेकंडरी अल्कोहोलमध्ये दोन अल्किल ग्रुप आहेत, अल्किल ग्रुप नंबर 1 आणि अल्किल ग्रुप नंबर 2, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल जेव्हा मी सेकंडरी अल्कोहोल तयार करतो त्यावेळेस त्या सेकंडरी अल्कोहोलमध्ये किती अल्किल ग्रुप आहेत? 2. आणि त्या 2 अल्किल ग्रुपमधला 1 अल्किल ग्रुप हा अल्डिहाइडच्या स्ट्रक्चरमधनं आलाय आणि दुसरा अल्किल ग्रुप हा ग्रिग्नाट्स रिएजंटमधनं आलाय. परत एकदा नीट ऐकायचं मी काय बोललो ते. सेकंडरी अल्कोहोलमध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत आणि त्या 2 अल्किल ग्रुपमधला 1 अल्किल ग्रुप हा अल्डिहाइडच्या स्ट्रक्चरमधनं आलाय आणि दुसरा अल्किल ग्रुप हा ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं आलाय. कळलं? थँक्यू. अजून एक तुमच्या लक्षात येत आहे का? ज्या कार्बनला ऑक्सिजन अटॅच आहे तो कार्बोनिल कार्बन आहे, हे विसरू नका. कळलं? परत एकदा मी काय बोललो कळलं का? कार्बन ओ एच ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कुठला कार्बन आहे? तो कार्बोनिल कार्बन आहे. म्हणजे मी विशेष काय काय सांगितलं लक्षात आलंय सगळ्यांच्या, बरोबर. जर का मी प्रायमरी अल्कोहोल तयार केलं तर प्रायमरी अल्कोहोलमध्ये जो तुम्हाला अल्किल ग्रुप दिसणार आहे, पण अल्किल ग्रुप कुठला कन्सिडर करायचा? एक कार्बन वगळून, कारण एक कार्बन त्या फॉर्मॅल्डिहाइडचा आहे. कळलंय का नाही? कळलंय. हां, म्हणजे तुम्ही म्हणाल 2 कार्बन आले का? नाही नाही, हा एक कार्बन तो कार्बोनिल कार्बन आहे, हा एक कार्बन तो कार्बोनिल कार्बन आहे. म्हणजे उरलेला जो अल्किल ग्रुप आलाय तो अल्किल ग्रुप टोटली कोणाकडनं आलाय? तो ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं आलाय. मी काय बोललो कळलं? म्हणजे प्रायमरी अल्कोहोलमध्ये एक कार्बन, जर का 5 कार्बन असतील तुमच्या प्रायमरी कार्ब प्रायमरी अल्कोहोलमध्ये, ओके, तर एक कार्बन वजा करायचा, म्हणजे उरले किती? 4. मग ते 4 कार्बनचा अल्किल ग्रुप असेल, हे लक्षात ठेवा. कळलं? हे लक्षात आलं? थँक्यू. आणि तो म्हणजे प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्ये जो काही एक कार्बन वजा करून जो अल्किल ग्रुप उरणार आहे तो अल्किल ग्रुप कुणाकडनं आला? ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं आला. हां, त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोलमध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत, ते 2 अल्किल ग्रुपमधला 1 अल्किल ग्रुप कुणाकडनं आला? एक अल्किल ग्रुप अल्डिहाइडकडनं आला आणि दुसरा अल्किल ग्रुप कुणाकडनं आला? ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं. आणि हा तो कार्बन आहे, लक्षात येते का? अल्डिहाइडिक कार्बनला हा काय अटॅच आहे? मिथिल ग्रुप अटॅच आहे का नाही आहे? म्हणजे तो पण एक अल्किल ग्रुप आहे का नाही आहे? कार्बोनिल कार्बनला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे का नाही आहे? म्हणजे सेकंडरी अल्कोहोलमध्ये एक अल्किल ग्रुप जो असतो तो त्या अल्डिहाइडच्या स्ट्रक्चरमधला अल्किल ग्रुप असतो जो त्या कार्बोनिल कार्बनला अटॅच आहे किंवा अल्डिहाइडिक ग्रुपला अटॅच आहे. म्हणजे अल्डिहाइडिक स्ट्रक्चरमधला अल्किल ग्रुप जो त्या अल्डिहाइडिक ग्रुपला अटॅच आहे किंवा कार्बोनिल कार्बनला अटॅच आहे तो प्रॉडक्टमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे, तो एक अल्किल ग्रुप झाला. आणि दुसरा अल्किल ग्रुप ग्रिग्नाट्स रिएजंटमधला तो पण रिफ्लेक्ट झाला. अर्थ नाही कळला का? कळला. कळला, ओके, थँक्यू. आता तिसरी केस बघा. आता जर का टर्शरी अल्कोहोल असेल तर 3 अल्किल ग्रुप आहेत, त्या 3 अल्किल ग्रुपमधले 2 अल्किल ग्रुप हे त्या किटोनच्या स्ट्रक्चरमधले आहेत, ओके, आणि तिसरा अल्किल ग्रुप ग्रिग्नाट्स रिएजंटमधला आहे, ओके. तुम्ही म्हणाल हे का सांगता सर? हे आपल्याला नंतर प्रॉडक्ट प्रेडिट प्रॉडक्टवरनं रिॲक्टंट पण प्रेडिट करता आले पाहिजेत आणि रिॲक्टंटवरनं डायरेक्ट प्रॉडक्ट पण 1 स्टेपमध्ये प्रेडिट करता आले पाहिजेत,
ओके त्यासाठी मी सांगतो मग तुम्ही ते बरोबर डिझाईन कराल कशा पद्धतीने रिएक्टंट कन्सिडर करायचा ते म्हणजे आता तुमच्या लक्षात आले की जेव्हा मी टर्शियरी अल्कोहोल कन्सिडर करतो त्यावेळेस टर्शियरी अल्कोहोल कन्सिडर करताना जे दोन अल्की त्याच्यातले जे दोन अल्किल ग्रुप आहेत ते त्या किटोनच्या स्ट्रक्चरमधनं आलेत आणि एक अल्किल ग्रुप आहे तो ग्रिग्नाट्स रिएक्शनकडनं आलेला आहे. ओके चला आता याचं जर आपण एक काय म्हणू प्रॅक्टिस करून बघू की काय पद्धतीने आपल्याला विचार करता येतो आहे. आता बघा समजा आपण एक प्राइमरी अल्कोहोल तयार केलं. ओके प्राइमरी अल्कोहोल सोप आहे. आपण एक काम करू आपण एक सेकंडरी अल्कोहोल तयार केलं तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल म्हणजे हा कार्बन एक एच हा ओ एच आणि हा कार्बन सेकंडरी कार्बन आहे म्हटल्यावर तो किती अल्किल ग्रुपला अटॅच असणार आहे दोन आर वन आणि काय आर टू बरोबर. म्हणजे आपण कुठला अल्कोहोल कन्सिडर करतोय सेकंडरी अल्कोहोल. तर सेकंडरी अल्कोहोल तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार करण्यासाठी म्हणून आपल्याला कोणते कोणते रिएक्टंट्स घ्यावे लागतील याचा अभ्यास करायचा आपल्याला. जे रिएक्ट होतील म्हणजे ऑब्व्हियसली जे रिएक्ट होतील कॉम्प्लेक्स तयार करतील ॲसिड हायड्रोलिसिस करून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल देतील. विचार करूया म्हणजे आता मी सांगितले सेकंडरी अल्कोहोलमध्ये दोन अल्किल ग्रुप आहेत त्यातला एक अल्किल ग्रुप कोणाकडनं येतो तर त्या अल्डिहाइडच्या स्ट्रक्चरमधनं येतो. म्हणजे मी अल्डिहाइड काय कन्सिडर करू शकतो आर वन हा कार्बन कुठला आहे कार्बोनिल कार्बन आहे म्हणजे काय येईल तो सी डबल बॉन्ड ओ आणि हा एच तो त्या कार्बनलाच अटॅच असणार आहे कारण तो अल्डिहाइड ग्रुप आहे का नाही आहे. म्हणजे आर वन सी डबल बॉन्ड ओ एच हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरनी मला अल्डिहाइड दिला. मग हा आर टू कोणाकडनं आला तर हा आर टू ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं आला. ओके मग हे दोघं रिॲक्ट झाले यांनी कॉम्प्लेक्स दिलं ॲसिड हायड्रोलिसिसनी आपल्याला हे प्रॉडक्ट मिळालं. म्हणजे बघा आता कसं दिसेल आर टू मायनस तो त्या कार्बनवर अटॅक करणार म्हणजे आर वन सी ओ एम जी एक्स ओ मायनस एम जी प्लस आणि मग हा आर टू हा एच हे अनस्टेबल आणि मग ॲसिड हायड्रोलिसिस एच ओ एच एच प्लस आणि बघा हे प्रॉडक्ट मिळेल प्राइमरी का सेकंडरी सेकंडरी. आता अजून दुसरा एखाद अजून एक दुसरी दुसरा विचार करायला काही हरकत नाही तो कुठला सर कार्बोनिल कार्बन बरोबर तुम्ही आर वनचा विचार केला तसा आर टूचा विचार करू शकता का. हो करू शकतो म्हणजे त्या केसमध्ये अल्डिहाइड कोण असेल आर टू सी डबल बॉन्ड ओ एच प्लस कोण घ्यायचा आता आता आर टू जर का कार्बोनिल कार्बनचा पार्ट दाखवला किंवा कार्बोनिल कार्बन बरोबर दाखवला म्हणजे तो अल्डिहाइड मध्ये आहे असं मी सांगितलं आर टू अल्किल ग्रुप तर आर वन कोणाकडनं येणार ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं. म्हणजे इकडे काय येणार आर वन एम जी एक्स काय आर वन एम जी एक्स ड्राय इथं आहे बरं का बाळांनो ते विसरायचं नाही. म्हणजे हे दोघं जरी रिॲक्टंट घेतलं तरी हेच कॉम्प्लेक्स तयार होणार आणि तेच प्रॉडक्ट तयार होणार. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलसाठी आपल्याकडे इनिशियली जे आपण अल्डिहाइड आणि ग्रिग्नाट्स रिएजंट घेणार आहे त्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. नाही कळलं का कळलं किती ऑप्शन आहेत एक का दोन दोन एक का दोन दोन एक का दोन दोन. ओके थँक्यू. परत एकदा मी काय बोललो काय बोललो मी काय बोललो कळले अरे काय बोललो कळलं का काय बोललो मी जर का मी सेकंडरी अल्कोहोल घेतलं सेकंडरी अल्कोहोलमध्ये दोन अल्किल ग्रुप सेम असतील का वेगळे 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 तर मी दोन दोन पद्धतीने मी रिॲक्टंट डिझाईन केले त्याच्यामध्ये एकदा आर वन मी अल्डिहाइडचा पार्ट पकडला आणि एकदा आर टू अल्डिहाइडचा पार्ट पकडला. जेव्हा आर वनला अल्डिहाइडचा पार्ट पकडला तेव्हा आर टूला ग्रिग्नाट्स रिएजंटमध्ये
कन्सिडर केला आणि आरटूला जेव्हा आलडीआयचा पाठ पकडला तेव्हा आरवनला ग्रीन कार्डसी एजंटचा भाग केला. आता एखादं म्हणलं सर दोघेही सेम असते तर, दोघेही सेम असते तर मग काही प्रॉब्लेमच नव्हता, मग एकच पॉसिबिलिटी होती कुठेही, म्हणजे सेमच आला असता ना, मग ते इकडं पण आर तोच आला असता आणि इकडं पण आर तोच आला असता, त्यामुळं तिथं काही अवघड नाही. कळलं ना मी काय, जर का दोन्ही अल्किल ग्रुप सेम असते तर मग काही प्रश्नच नव्हता, इथं पण एकच अल्किल ग्रुप आणि तोच अल्किल ग्रुप इथं आला असता. थँक्यू. चला आता पुढे जाऊन अजून एक विचार करा, काय होईल जर का आपण टर्शरी अल्कोहोल तयार केला. आता पहिले मी जरा सोपं घेतो, आता जर का मी टर्शरी अल्कोहोल घेतलं आणि टर्शरी अल्कोहोलमधले तिन्ही अल्किल ग्रुप जर का मी सेम दाखवले तर तितकंसं काय अवघड जात नाही. तुमच्या फक्त तुम्हाला फक्त एवढंच कळलं पाहिजे की आता किटोन आहे, म्हणजे टर्शरी अल्कोहोल कोणापासून तयार होतात, किटोनपासून, तर सी डबल बॉन्ड ओ येणार आणि तो हा कार्बन आहे जो ओ एचला अटॅच आहे, तो कार्बोनिल कार्बन असतो, त्यामुळे तो लगेच सी डबल बॉन्ड कार्बोनिल कार्बन कन्सिडर केला आणि कार्बोनिल कार्बन म्हणून लगेच तो डबल बॉन्ड ओ पण कन्सिडर केला. आता इकडं दोन कुठले अल्किल ग्रुप घ्यायचे, तर आत्ता मी कुठले घेऊ शकतो कारण तिन्ही अल्किल ग्रुप काय आहेत सेम आहेत, त्यामुळे इकडे आर आणि इकडे आर, आणि हा जो उरलेला जो आर आहे तो कोणाकडनं आला, तो ग्रिग्नार्ड रिएजंटकडनं आला. आता ते मागाशी आपलं ठरलं, ह्या प्रोसेस सगळ्या आता मी लिहित बसत नाही, सगळ्यांना कळलं असेल, मग ते कॉम्प्लेक्स तयार होईल हे ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये, बरोबर, मग कॉम्प्लेक्स तयार होईल आणि कॉम्प्लेक्स तयार होऊन फॉलोड बाय वॉट, ॲसिड हायड्रोलिसिस, आपल्याला टर्शरी अल्कोहोल मिळून जाईल. सोपं होतं आहे, हां, अवघड आहे काय, नाही आहे, सगळ्यांना मी अगोदरच सांगितले की टर्शरी अल्कोहोल कोणापासून मिळतात, किटोनपासून, त्यामुळे इकडं पण किटोनच सुरुवातीला कन्सिडर केला आहे का नाही आहे. आता पुढे बघा, आता पुढे काय होतंय गंमत. आता समजा मी दोन अल्किल ग्रुप सेम घेतले, दोन अल्किल ग्रुप मी सेम घेतले आणि एक अल्किल ग्रुप वेगळा घेतला तर आपल्याला किती पद्धतीचे कॉम्बिनेशन मिळू शकतात याच्यावरती आता आपण चर्चा करू. ओके, पहिल्यांदा आपण कन्सिडर करू, मी काय बोललो कळलं का, आता टर्शरी अल्कोहोलमध्ये तीन वेगळे अल्किल ग्रुप आहेत, त्यातले दोन अल्किल ग्रुप कोणाकडनं येणार आहेत, किटोनकडनं येणार आहेत, आणि एक अल्किल ग्रुप कोणाकडनं येणार आहे, ग्रिग्नार्ड्स रिएजंटकडनं येणार आहे, बरोबर, काय बोललो कळलं, टर्शरी अल्कोहोलमध्ये तीन अल्किल ग्रुप आहेत, त्यातले दोन अल्किल ग्रुप हे किटोनकडनं येणार आहेत आणि एक अल्किल ग्रुप ग्रिग्नार्ड्स रिएजंटकडनं येणार आहे. समजा मी कन्सिडर केले हे दोन अल्किल ग्रुप डिफरंट आहेत का, सेम आहेत, सेम आहेत, ते जर का मला किटोनचा पाठ करायचे असतील तर स्ट्रक्चर काही आर वन सी डबल बॉन्ड ओ आर वन, ओके, आर वन सी डबल बॉन्ड ओ आर वन, आर वन सी डबल बॉन्ड ओ, कारण हा कार्बोनिल कार्बन आहे, म्हटल्यावर तो डबल बॉन्ड कुणाबरोबर तयार करणार, ऑक्सिजन बरोबर, म्हणजे आर वन सी डबल बॉन्ड ओ आर वन, आर वन प्लस, आता उरला कोण, आर टू, तो कुणाकडनं येणार, तो ग्रिग्नार्ड रिएजंटकडनं, म्हणजे आर टू एम जी एक्स, दॅट्स इट. परत बाकीचे स्टेप्स तशाच, इन प्रेझेन्स ऑफ वॉट, ड्राय इथर, हायड्रोलिसिस, ॲसिड हायड्रोलिसिस, अनस्टेबल कॉम्प्लेक्स, ॲसिड हायड्रोलिसिस, टर्शरी अल्कोहोल मिळणार आहे आपल्याला. आता अजून एक पॉसिबिलिटी काय, तर आत्ता मी सिमेट्रिकल किटोन कन्सिडर केलं, याला मी सिमेट्रिकल किटोन म्हणू का, चालेल का, हां, मी सिमेट्रिकल इथर शिकवले होते, आठवते सगळ्यांना, त्याच्यामध्ये ते ऑक्सिजनच्या बाजूला दोन अल्किल ग्रुप काय होते, सेम होते, तसं मी याला सिमेट्रिकल किटोन म्हणतो. सिमेट्रिकल किटोनमध्ये काय दिसतंय सगळ्यांना, सिमेट्रिकल किटोनमध्ये दिसतं की दोन्ही अल्किल ग्रुप डिफरंट आहेत का, सेम आहेत, सेम आहेत, कार्बोनिल कार्बनच्या किंवा कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही बाजूला जे अल्किल ग्रुप आहेत ते डिफरंट आहेत का, सेम आहेत, तर ते कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला जे अल्किल ग्रुप आहेत ते सेम आहेत का, डिफरंट आहेत, तर ते सेम आहेत, ते सेम आहेत म्हटल्यानंतर ते अनसिमेट्रिकल किटोन झालं का सिमेट्रिकल, तर ते सिमेट्रिकल किटोन झालं, अर्थ नाही कळला का, कळला. आता समजा आपण अनसिमेट्रिकल किटोन कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं, अनसिमेट्रिकल किटोन म्हणजे काय कन्सिडर करायचं, तर दोन अल्किल ग्रुप डिफरंट ठेवायचे का, सेम, डिफरंट ठेवायचे,
जर का मी दोन अल्किल ग्रुप डिफरंट ठेवत असेल, दोन अल्किल ग्रुप काय करत असेल डिफरंट ठेवायचे असतील मला, तर काय करावं लागेल? तर मला कुठलं कीटोन मिळणार आहे? सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल? अनसिमेट्रिकल. आणि मग आता तुमच्या लक्षात येईल आर वन जर का मला दोन अल्किल ग्रुप डिफरंट ठेवायचे असतील तर मला आर वन आर वन कन्सिडर करावं लागेल का आर वन आणि आर टू, आर वन आणि आर टू, आणि त्यापासून मला म्हणजे मला अनसिमेट्रिकल आर वन आणि आर टू कन्सिडर केल्यावर, एकदा नीट ऐका नीट ऐका, आर वन आणि आर टू कन्सिडर केल्यावर मला सिमेट्रिकल किटोन मिळेल का अनसिमेट्रिकल? अनसिमेट्रिकल म्हणजे आर वन सी डबल बॉन्ड ओ आर टू, आर वन सी डबल बॉन्ड ओ आर टू, आणि जो आता आर वन उरलाय तो कोणामध्ये जाईल? तो ग्रिग्नाट्स रिएजंटकडे असेल. म्हणजे परत एकदा सेम कॉम्प्लेक्स सेम प्रॉडक्ट, अर्थ कळलाय? म्हणजे लक्षात घ्या, जर का मला सेकंडरी अल्कोहोल तयार करायचा असेल, ओके, ज्याच्यामध्ये दोन अल्किल ग्रुप सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट आहेत, तर मला रिएक्टंटचे जे कॉम्बिनेशन आहेत अल्डेहाइड आणि ग्रिग्नाट्स रिएजंट, अल्डेहाइड आणि ग्रिग्नाट्स रिएजंट असे दोन कॉम्बिनेशन रेडी आहेत. जर का सेकंडरी अल्कोहोलमध्ये दोन वेगळे वेगळे अल्किल ग्रुप असतील, तर टर्शरी अल्कोहोलमध्ये सुद्धा जर का दोन वेगळे वेगळे अल्किल ग्रुप असतील, म्हणजे टोटल तीन अल्किल ग्रुप आहेत पण तिघांमधले दोन एकाच प्रकारचा आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा आहे, म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अल्किल ग्रुप असतील, तर मला टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये सुद्धा रिएक्टंटचे किती कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत? दोन. ओके, आता ऑब्विसली एखाद्याच्या डोक्यात विचार चालू असेल, सर तीन अल्किल ग्रुप जर का वेगळे वेगळे असतील कोणाच्या केसमध्ये? टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये. तर काय पद्धतीने रिएक्टंटचे जे कॉम्बिनेशन आहेत त्या कॉम्बिनेशनच्या पॉसिबिलिटीज असतील? लक्षात घ्या, सेकंडरी अल्कोहोलमध्ये दोन वेगळे वेगळे अल्किल ग्रुप होते, तर रिएक्टंटचे दोन कॉम्बिनेशन होते. ओके, टर्शरी अल्कोहोलमध्ये जर का दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अल्किल ग्रुप असतील तर रिएक्टंटचे दोन पॉसिबल कॉम्बिनेशन होते, रिएक्टंटचे दोन पॉसिबल कॉम्बिनेशन होते. सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये जर का दोन वेगळे वेगळे अल्किल ग्रुप असतील, तर टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये तीन अल्किल ग्रुप आहेत पण तिघांमध्ये जर का दोन टाईपचे अल्किल ग्रुप असतील तरी सुद्धा रिएक्टंटचे दोन पॉसिबल कॉम्बिनेशन्स असतील. आता बघूया टर्शरी अल्कोहोल. आता आपण टर्शरी अल्कोहोल कन्सिडर करूया ज्याच्यामध्ये तिन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत का डिफरंट आहेत? सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट आहेत. याच्या अगोदरची स्टेप काय? जरा उलटी पण रिएक्शन लिहिता आली पाहिजे. एच ओ एच ॲसिड हायड्रोलिसिस. बरं, इथं काय तयार होईल? एम जी एक्स ओ एच. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल, सर इथं फक्त जो एच आहे ना सर तो फक्त रिमूव्ह करा. ओके, आणि तो सी तसाच राहील. आर वन आय ॲज इट इज, आर टू ॲज इट इज, आर थ्री ॲज इट इज, फक्त सर इथं ओ एम जी एक्स येईल. हे प्लस हे मायनस. आता ह्याच्या अगोदरची जी स्टेप आहे सर त्याच्याबद्दल बोल. ओके, हे काय येईल? ड्राय इथर. ओके, आता अगोदरच्या स्टेपमध्ये काय होईल बघा. अगोदरच्या स्टेपमध्ये वेगळ्या वेगळ्या पॉसिबिलिटीज येतील जर का आपण कन्सिडर केलं. ऑब्विसली टर्शरी ब्युटील म्हणतो, टर्शरी अल्कोहोल आहे म्हणजे ते कोणापासून तयार होणार आहे? किटोनपासून तयार होणार आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. म्हणजे हे कन्फर्म आहे की इथे सी डबल बॉन्ड ओ आहे आणि त्याला दोन वेगळे वेगळे अल्किल ग्रुप आहेत. बरोबर, पहिले जर का मी कन्सिडर केलं आर वन आणि आर टू असे दोन अल्किल ग्रुप आहेत त्या किटोनमध्ये, तर आर थ्री हा जो अल्किल ग्रुप आहे हा कोणाकडनं येणार आहे? हा ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं येणार आहे. एखादा म्हणेल सर मग आर वन आणि आर टू कन्सिडर करून तुम्ही किटोन कन्सिडर केलं, आता आर वन आणि आर थ्री मिळून कन्सिडर करा. ठीक आहे, काही हरकत नाही. जर का आर वन आणि आर थ्री धरून किटोन कन्सिडर केलं तर आपल्याला आर टू हा जो पार्ट आहे हा ग्रिग्नाट्स रिएजंटकडनं येईल. ही दुसरं कंपोजिशन किंवा दुसरं कॉम्बिनेशन झालं. तिसरं कॉम्बिनेशन काय होईल सर? आता आर वन आर थ्री झालं, आर वन आर टू झालं, आता काय करा सर? आर टू आणि आर थ्री चेकआउट करून बघा. चला बघा, आर टू आणि आर थ्री, आर वन एम जी एक्स. काही झालं तरी पॉसिबिलिटीज, जरी तीन वेगळ्या वेगळ्या पॉसिबिलिटी असल्या तरी कॉम्प्लेक्स एक प्रॉडक्ट एक.
अर्थ कळला सगळ्यांना. दॅट्स इट, टुडे विल स्टॉप हिअर. नेक्स्ट टाइम वेन वी विल मीट, वील गो फॉर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. थँक्यू.